कुणी मानावं कुणी न मानावं ह्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आज देखील मी 12 दिवसापूर्वी गुवाहाटीला गेलो, पण आज देखील मी देखील सांगताना मी शिवसैनिक आहे असं सांगतो. शिंदेसाहेब देखील म्हणजे मुख्यमंत्री देखील सांगताना ते शिवसैनिक आहेच म्हणून सांगतात. आमच्यातले 50 आमदारांपैकी 40 आमदार जे शिवसेनेचे आहेत ते देखील आम्ही शिवसैनिक आहेत म्हणून सांगतात. आणि म्हणून हे शिवसैनिक आम्ही का सांगतो, तर आम्ही शिवसेना सोडून आम्ही काँग्रेसमध्ये गेलो नाही, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलो नाही, अन्य कुठच्या पक्षामध्ये गेलो नाही, तर जी खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती वाचवण्याचा प्रयत्न शिंदेसाहेबांनी केला, म्हणून त्यांना आम्ही पाठिंबा दिला. आणि मला असं वाटतं की आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून या पार्श्वभूमीवर अतिशय चांगलं काम करत आहेत. शिंदेसाहेबांनी स्वतःच्या वक्तव्यामध्ये माझा गट असं कुठेही म्हटलेलं नाही. शिंदेसाहेबांनी सांगताना देखील त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या भाषणामध्ये सांगताना देखील शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाच्याही मनामध्ये गैरसमज नको की शिंदे गट आणि भाजपाचं सरकार आलं आहे, ते शिवसेना भाजपचं सरकार आहे आणि शिवसेना टिकवण्यासाठीच घेतलेला तो निर्णय होता. शिंदेसाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत. शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी महाराष्ट्राच्या विकासाला फार मोठ्या पद्धतीनं चालना देतील असं आजचं चित्र आहे. विनायक राऊतांनी माझ्यावर टीका केली असं मी मानणार नाही, कारण विनायक राऊत हे शिवसेनेचे सचिव म्हणून काम करत होते आणि ते काही शिंदेसाहेबांबरोबर आले नाहीत, त्याच्यामुळे शिंदेसाहेबांबरोबर न आल्यामुळं ते माझं कौतुक करतील असं मी देखील अपेक्षित धरणं चुकीचं आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे, परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन देखील काही संबंध असतात, तसे माझे आणि विनायक राऊत साहेबांचे संबंध आहेत. आणि म्हणून त्यांनी टीका केली, त्यांनी बदनामी केली, का ते काहीतरी वेगळं बोलले म्हणून मी त्यांच्यावर टीका करावी असं मी माझ्या आयुष्यात राजकीय जीवनामध्ये केलेलं नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या पक्षाचे सचिव म्हणून, त्याच्यामुळे त्यांना मी अजिबात दोष देत नाही. पण मला हे देखील माहिती आहे की शेवटी राजकारण करत असताना राजकारण हे एका बाजूला आहे आणि वैयक्तिक संबंध देखील एका बाजूला आहेत आणि ते माझे विनायक राऊत साहेबांबरोबर नक्की आहेत. त्यामुळे त्यांनी टीका केली म्हणून त्यांच्यावर बोलणं हे मला काही योग्य वाटत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर आता काय वार्तालाप झालाय का? एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या 24 तासामध्ये जे माझ्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गेली कित्येक वर्ष प्रलंबित होतं त्याला देखील चालना मिळाली. येत्या पुढच्या 2-4 कॅबिनेटमध्ये ते मंजूर होईल आणि पुढच्या वर्षीपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या नागरिकांचं जे स्वप्न होतं की आमच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचं ते सुरू होईल, हे पहिलं काम रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकनाथ शिंदेने केलं. तर रत्नसिंधू हा बंगला जो आहे हा सामान्य प्रशासनानं आता माझ्याकडनं मागितलेला आहे, तो आम्ही सोडणार आहोत. आता या बंगल्यात ठेवायचं की याच्यापेक्षा मोठ्या बंगल्यात ठेवायचं हे एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी ठरवणार आहेत. ते 2-4 दिवसात आपल्याला कळेल आणि तसं इथं मला परत ठेवलं तर तशी मी महाराष्ट्राची सेवा करेन. या दोघांच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा विकासाच्या दृष्टीनं पुढं जाईल. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विकासाची कामं होतील, 288 मतदारसंघातली कामं होतील आणि त्याच उद्देशानं हे दोघं काम करतात. 12 दिवसापूर्वी संवाद नक्कीच झालेला होता, कारण त्या ठिकाणी होतो, त्याच्यानंतर माझा काही संवाद झालेला नाही. परंतु आता मी देखील संवाद करण्याचा काही प्रश्न येत नाही. शिंदेसाहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे. थँक्यू सर.